शीतल मात्र व्हिडिओ मार्फ प्रकरणात प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक करावी, वरुण सरदेसाई। शीतल मात्र व्हिडिओ प्रकरणात खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे। जर शीतल मात्रे यांचा व्हिडिओ मार्फ केला असेल तर खरा व्हिडिओ कुठे आहे तो समोर आला पाहिजे। माझी जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी तो संपूर्ण व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह केले होते, त्यामुळे या प्रकरणी कोणाला अटक व्हायची असेल तर ती राज सुर्वे यांना व्हायला पाहिजे असं वरुण सरदेसाई म्हणाले। मुंबई पोलीस सक्षम आहे, ते खऱ्या आरोपीला अटक करतील, कारण हा व्हिडिओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवल्याचा दावाही सरदेसाई यांनी केला। यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे मला वाटतं दोन प्रश्न आहेत। एकतर पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर पोलिसांचं मला तरी जितकं कळतं सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे ते म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे हा मॉर्फ झाला आहे की नाही हे शोधणं। कारण जर तो मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे? खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे। आणि मला तरी जितकी माहिती आहे हा जो काही खरा व्हिडिओ आहे तो प्रकाश सुर्वे यांचे जे चिरंजीव आहेत राज सुर्वे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अख्खा तसाचा तसा लाईव्ह केलेला आहे। त्यामुळे जर या प्रकरणामध्ये कोणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस दल हे अतिशय सक्षम पोलीस दल आहे, मला पूर्ण खात्री आहे। ते बरोबर जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव, त्याला ते अटक करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नागपूर।